सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची, आपण पाहत आहे News24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील घडामोडी सह्याद्री बुलेटिन मध्ये. शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. एका महिला पत्रकाराने कुंकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो, असं विधान त्यांनी केलं. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात संभाजी भिडे विरोधात काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडेंनी मुंबईत महिला पत्रकाराबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात अनेक ठिकाणी पडसाद उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून टिकली न लावता आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडेंच्या फोटोला महिलांनी टिकली लावून निषेध नोंदवलाय. नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे शिंदेगाटचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आमदार बांगर यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली गेली असल्याचं समोर आले. त्यामुळे आमदार बांगर पुन्हा एकदा अडचणीत आता सापडले आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची 7 नोव्हेंबरला औरंगाबादच्या सिल्लोड येथे सभा होणार आहे. मात्र औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना सभास्थळ बदलण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील सिल्लोडमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी सुद्धा पोलिसांकडे परवानगी मागितली गेली आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे पुन्हा ठाकरे गटात परतणार असा दावा शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत माझी काळजी करण्याची गरज नाही, मी सक्षम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर पुन्हा सुषमा अंधारे यांनी मत व्यक्त केलंय. त्यांना वेदना होत आहेत, मात्र त्या ते व्यक्त कशा करून दाखवतील असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे. दिवाळीच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आलाय. दिवाळीच्या काळात 21 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत 30 लाख किलोमीटरचा टप्पा गाठत धुळे विभागाने विक्रमी 11 कोटी 50 लाखाचं भरघोस उत्पन्न घेत राज्यात अव्वल स्थानावर आहे. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आणि त्यासोबत जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता प्रवाशांनी आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बस फेऱ्याबरोबरच दिवाळी स्पेशल जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीत प्रवाशांसाठी हंगामी दरवाढ केल्यानंतर देखील सर्वसामान्य नागरिकांनी लाल परीवर आपला विश्वास दाखवलाय. या बातमीसह वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेनेच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची सभा आणि वक्तव्य गाजत आहेत. जिल्ह्यामध्ये महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेचे उपनेते सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होते. चोपडा मतदारसंघात महाप्रबोधन यात्रेनिमित्त आले असताना जाहीर सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलंय की औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत, त्यांच्यावर अन्याय झालाय, ते केव्हाही परत फिरू शकतात असं वक्तव्य यावेळेस त्यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशान्वये संपूर्ण राज्यात 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह राबवण्यात येतोय. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारातर्फे 2 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातील कौंढा, कोसारा, मोहाडी तसेच भंडारा शहरातील शुक्रवारी वाड्यातील किसान चौक आदी ठिकाणी भंडारा युवक बिरादरीच्या चमूने पथनाट्य सादर करत माध्यमातून भ्रष्टाचार प्रतिबंध करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच सामान्य जनतेमध्ये
भ्रष्टाचार करणारे लोकसेवक त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे येऊन तक्रार देण्याचे किंवा भ्रष्टाचारा संबंधाने तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश चाटे व कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेला आवाहन केलं आहे. काय आवाहन केलं आहे पाहूयात. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या दरम्यान भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कोणकोणत्या प्रकारच्या कारवाया करू शकतात याच्या बाबतीत आम्हाला लोकांना जागरूक करायचं आहे. त्यासाठी आम्ही पथनाट्य निबंध स्पर्धा शाळांमधील त्याचप्रमाणे काही पोस्टर आणि बॅनर्स ठेवणे अशा प्रकारचे काही उपक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या कोणाला शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणत्याही लोकसेवकाने लाचेची जर मागणी केली असेल तर त्या मागणीचे तक्रार सरळ कार्यालयात येऊन आपण करू शकता किंवा 1064 हा क्रमांक टोल फ्री आहे त्या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा आपण तक्रार करू शकता. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर देखील अपमानकारक टीका केली होती. मात्र आता त्यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केला असल्याने त्यांनी भगवा झेंडा खांद्यावर घेऊन हिंदुत्वाची पताका हातात घेतला आहे. तसेच श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तर सुषमा अंधारे यांच्यासोबत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार का, आपल्या माता प्रभू श्रीरामांच्या चरणी टेकवणार का, तसेच आपण केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत प्रभू श्रीरामांची माफी मागणार का, असा सवाल आज लोंढे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरेजी किंवा आदित्य ठाकरे जर अयोध्येला गेले तर सुषमाताई तुम्ही त्यांच्यावर अयोध्येला जाणार आहात का? उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर गेले तर सुषमाताई तुम्ही पण त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या त्या मूर्तीजवळ त्या ह्याच्याजवळ आपण मंदिरात आपला माथा टेकवणार का? आणि जे तुम्ही शब्द प्रभू रामचंद्राबद्दल चारित्र्य हनन करणारे केले होते, तमाम हिंदूंच्या भावना तुम्ही दुखावल्या होत्या, त्याबद्दल तुम्ही जाहीर माफी या हिंदुत्ववाद्यांची मागणार आहात का? हाय सिक्युरिटी नंबरमुळे फॅन्सी नंबर लिहिणाऱ्यांवर निर्बंध आले आहेत. तरी देखील फॅन्सी नंबर घेण्याची क्रेज कायम आहे. गेल्या 10 महिन्यात 24 नंबरसाठी चंद्रपूरकरांनी तब्बल 1 करोड रुपयाचा भरणा RTO कार्यालयात केला आहे. कोणी श्रद्धेपोटी तर कोणी हौसेपोटी पसंतीच्या नंबरसाठी 1,00,000 रुपये मोजतात. मात्र आता हाय 111 सिक्युरिटी नंबर प्लेट आल्यामुळे गाडी घेतानाच नंबर लिहून येत असल्याने आकर्षक पद्धतीने नंबर लिहिण्यावर 007 निर्बंध आले आहेत. परंतु तरीही अनेक जण आपल्या आवडीच्या नंबरसाठी 1,00,000 रुपये मोजतात. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आषाढी आणि कार्तिकी एकादशीची पूजा करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मंत्री ठरलेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी असल्याने त्यांना कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान देखील मिळालाय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली आहे. या बातमीसह सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.